पाहू शकता आपण लाईव्हमध्ये आळेफाटा मार्केट, जुन्नर तालुक्यातील एक प्रसिद्ध कांदा मार्केट म्हणजेच आळेफाटा मार्केट। नगर कल्याण हायवे तसेच पुणे नाशिक हायवे या दोनोंच्या मधोमध जिथे जोडले जातात दोन्ही हायवे त्याच्या मधोमध असलेले हे गाव आळे व आळेफाट्यावर हे हायवे लगतच असलेले मार्केट कांदा मार्केट कांद्यासाठी प्रसिद्ध झालेले आहे। लांबून लांबून कांदे इथे विक्रीसाठी आणतात। पाहू शकता काल ज्याप्रमाणे इंदोर मंडीमध्ये आवक जास्त होती त्याचप्रमाणे बाकीच्या आज नाशिकच्या सर्वच मार्केटमध्ये आवक जास्त होती, त्याच खालोखाल आज आळेफाटा येथेसुद्धा आवकीचं प्रमाण आज वाढलेले आहे। 14 ते 15 हजाराच्या पुढे आजची आवक जाईल असा अंदाज आहे। अजून आवक चालू आहे, जास्त पण होऊ शकते। पाहू शकता आपण गाड्याच्या लागलेल्या लाईनी मागच्या लिलावाला 500 ते 1250 रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव गेले होते। सरासरी हे 450 ते 470 रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव होते। आता या आवकींमुळे बाजारभाव हे खाली येणार कारण सर्वच मार्केटला इंदोरमध्ये सुद्धा लाखाच्या वरती आवके मार्केटांना आहेत, त्याच्यामुळे बाजारभाव हे थोडेफार खाली येणार। लोकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये। लॉकडाऊनच्या अफवांमुळे शेतकरी घाबरलेत, त्याच्यामुळे सर्व मार्केटांना आवकी वाढलेल्या आहेत। तरी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, घाबरून जाऊ नका, एकदम गर्दी करू नका, आपला माल थोडा थोडा विका। कांद्याला बाजारभाव हे टिकून राहणार आहेत, वाढतील पण जास्त कमी होणार नाही। तरी आपण घाबरून जाऊ नका व आपला कांदे थोडे थोडे आणून मार्केटमध्ये विका, एकदम गर्दी करू नका। वारंवार आपल्यास प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगतो आहे, तरी पण आपण गर्दी करताय, त्याचा परिणाम आपल्या विक्रीवरच होणार आहे। पाहू शकता दुसरी बाजू, या बाजूला सुद्धा गाडीच्या लाईनी लागलेल्या आहेत लांबच्या लांब, लांबून लांबून गाड्या। शेतकरी आपले कांदे घेऊन आळेफाट्यावर येतात। आठवड्यातून 3 दिवस लिलाव असतात, रविवार, मंगळवार व शुक्रवार। व लिलावाच्या अगोदरच्या दिवशी फक्त कांदे आवक खाली केली जाती, त्याच्यामुळे दिवसभरात सगळी आवक खाली होती, त्याच्यामुळे एकदम गर्दी करतात शेतकरी लोक। तुलनेने आवकही आज वाढलेलीच आहे। जी 10-11 हजाराच्या आतमध्ये आवक होती आज ती 15-16 हजाराच्या पुढे आवक जाण्याची दाट शक्यता आहे, एक अंदाज। पाहूया उद्या आपण लाईव्हमध्ये पाहणारच आहोत कांद्याची लिलाव व तदनंतर काय आवक व बाजारभाव आहेत हे सुद्धा आपण पाहतच आहोत दरवेळेला। पाहू शकता संपूर्ण सेल हॉलमध्ये सुद्धा आवकी भरलेले आहेत, सगळे सेल हॉल जवळजवळ भरत आलेले आहेत। काय बाजारभाव निघतील उद्या याचा अंदाज आत्ता तर लगेच सांगू शकत नाही, पण 400-450 दरम्यान तरी राहतील, कुठंतरी 500 रुपये हे होणारच। पाहू उद्या काय होते मार्केट, पण शेतकरी बांधवांनी घाबरून जाऊ नका, लॉकडाऊनचा जास्त परिणाम, जास्त लॉकडाऊन होणार नाही, आपण काळजी घेतली तर परिणाम होणार नाही। तोंडाला मास्क हा कंपल्सरी सर्व शेतकरी बांधवांनी गर्दीमध्ये बांधायचा आहे। दोन लोकांमधले अंतर ठेवायचे, हात वारंवार धुत राहा, ही धोरणं अवलंबली तर काही होणार नाही, मार्केटही सुरळीत चालू राहतील, लॉकडाऊनही होणार नाही। शक्यतो शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, वयस्कर माणसांना मार्केटमध्ये पाठवू नका, वयस्कर माणसांनी घरीच राहा। जे तरुण लोक आहेत, मुलं आहेत, त्यांनी मार्केटमध्ये येत जा, कारण मार्केटमध्ये आपणास जास्तीत जास्त शेतकरी लिलावाच्या दिवशी ही वयस्कर माणसंच दिसतात। तरी कृपा करून वयस्कर माणसांनी शक्यतो घरातच थांबा, मुलांना वगैरे मार्केटमध्ये पाठवा। चुकून आले तरी तोंडावर मास्क व 2 लोकांमधील अंतर हा नियम नेहमी पाळा। धन्यवाद, भेटूया उद्या नवीन लाईव्ह लिलावामध्ये, आळेफाटा कांदा लिलावामध्ये। तोपर्यंत नमस्कार, आणि हो व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, दररोजचे अपडेट रोजच्या रोज मिळवत जा। भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।